जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. येत्या 3 महिन्यात होणार कराड येथील नवीन बसस्थानकाचा उद्घाटन समारंभ. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज कराडच्या नवीन बसस्थानकाला दिली भेट. भेटीप्रसंगी व्यक्त केल्या आपल्या प्रतिक्रिया. पाहू शकता की दिवाकर रावते गाडीचा जो ताफा आहे तो सध्या कराड येथील आगारात पोहोचलेला आहे. काय निर्णय बदलले मी आता सगळीकडे महाराष्ट्रात कॉन्क्रिटिंगकरण ठरायचं ठरवलं. दर 2 वर्षांनी डांबरीकरण, त्याचा खर्च, ते खड्डे पडणार, पाऊस पडणार, आता सगळीकडे महाराष्ट्रात कॉन्क्रिटीकरण करणार. म्हणजे 15-20 वर्ष बघायला लागतो. कायमचा त्रास मिटवा झाला तर थोडंसं मागे पुढे होते. काय कारण मी आत्तासाठी सगळीकडे कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय दिला आहे. त्या 2-3 महिन्यापूर्वी तुमच्याकडे आता कॉन्क्रिटीकरण चालू झालं. ते पहिलं हे किती नवीन मी तुम्हाला नाही सांगू शकतो. नाही साहेब, काय झाले कारण आता तुम्ही मला किती दिवसात तर मी त्यासाठी पुस्तक घेऊन बसत नाही आणि माझं काम पण नाही. जनरल मॅनेजर तुम्हाला सांगू शकतो. साहेब, स्टेशनच्या दृष्टीनं प्रवाशांच्या सोयीसाठी काही व्यावसायिक गाळे पाहिजेत, नाही तर व्यावसायिक गाळे कमी दिसत आहे. जे प्रवासी येतील त्यांच्या सुविधेसाठी ते काही गाळे येतात, गाळे तर आज कुठेच त्याच्यात व्यावसायिक दिसत नाही. व्यावसायिक गाळे फारसे दिसत नाही प्रवाशांच्या सोयीसाठी. आमच्याकडे प्रवाशांची व्यवस्था असते जाण्यायेण्याची, कळलं की नाही. गाळे जेवढे आहेत ते उपयुक्त आहे तेवढेच देतो आम्ही. कॅन्टीन एक देतो, पाणी प्यायची व्यवस्था असते. बाकी व्यवसायाचं हे स्थान नाही आमचा व्यवसाय ना स्वतःच. कराडच्या दृष्टीने 4 वर्ष झाले या बसस्थानकाचं काम चाललं. हो, मला माहिती आहे. माझा ह्या 3 महिन्यात काम पूर्ण होईल. मग अशी माहिती घेतली. मला ह्या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण साहेबांचाही फार हे आला होता आणि त्याप्रमाणे आता त्यांना मी रिपोर्टिंग पॉईंट आहे सांगते सगळं. त्यांच्या काळात त्यांनी चालू केलेलं काम म्हणजे आता 2-3 महिन्यात त्याचं उद्घाटन पूर्ण होतं. कॉन्क्रिटीकरण आहे त्यावेळेला मी त्यांना. राज्यामध्ये आता किती नवीन अजून बसस्थानकांचं प्रस्तावित काम चालू आहे? आता महाराष्ट्रात 200 कामं चालू आहेत. 50 वर्षात एकही काम झाले. बसपोर्ट करायचं काय? बसपोर्ट ते ठरलेले 14 ठिकाणं आहेत तिथे. त्याचे इंटरनॅशनल टेंडर आहे, आंतरराष्ट्रीय. आपण या कामावरती साहेब समाधानी आहात का? आपण आत्ता पाहणी केली, एकूणच कामाचा मी एवढ्या बारकाईने पाहणी करायला मी तुमच्या अर्घात मला दिसते ते. सर, आधी स्वीकृती पत्रकारांना शिवशाहीतून प्रवासासाठी सवलत कोणाला? आधी स्वीकृती पत्रकार आधी स्वीकृती झालं, मान्यता मी दिली ना. आता मंत्रिमंडळाची मान्यता पाहिजे, ती होईल राज्यात 2-3 महिन्यामध्ये. ती होणार एकदा झाली की काय होते ना, थोडंसं आता मागे पुढे होते पण होऊन जाईल. साहेब, आता आम्ही अधिकृत मान्यता माझ्याकडनं झाली. आपला शिवसेनेचा मेळावा झाला, त्या अनुषंगाने काय मेळाव्यात, काही धोरणात्मक निर्णय नाही माझा.